या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। इस्माइल अण्णा आणि मुकरी सालार यांच्यात मंगळवार बाजार या ठिकाणी होणारे भांडण पाहण्यासाठी गेलेल्या विक्रांत कोकडे राहणार मुल्ला बाबा टेकडी विजापूर वेस्ट सोलापूर या युवकास गैरसमजुतीतून इस्माइल अण्णा कडून मारहाण केल्याची माहिती संबंधित युवकाने लोकप्रधान समोर मांडली आहे। विक्रांत कोकडे हा जेवणासाठी मंगळवार बाजार परिसरात गेला असता त्या ठिकाणी भांडणाची गर्दी होती। गर्दी कशाची झाली हे पाहण्यासाठी तेथे गेला असता तोही मुकरी सालार कडून आला आहे का असे म्हणत विक्रांत कोकडे यास हॉकी बॅट व वाशाच्या सहाय्याने पाठीवर व खांद्यावर जबर मारहाण केली असल्याची माहिती विक्रांत कोकडे या युवकाने लोकप्रधानशी बोलताना दिली आहे। विक्रांत कोकडे मी राहणार 6054 सिद्धेश्वर पेठ मुल्लावा टेकडी। मी जेवायला गेलो होतो मंगळवार बाजारमध्ये लेडर हॉटेलच्या बाजूला। मग तिकडं गेलो जेवण केलो मग भांडणं पार्सल घेतलं। मी भांडणं कुणाचे चाललेत म्हणून बघायला गेलो। ते मुकरी सालारचे अजून ते इस्माइल अण्णाचे भांडणं चालू होते। म्हणलो हे दोघं जण मित्र आहेत कशाला भांडणं करायलेत म्हणून बघायला गेलो। बघायला गेलो त्यांच्या दोघांच्या भांडणामध्ये गर्दी खूप झाली होती। मग त्यांना काय वाटलं ते मुकरी सालारच्या साईडनं मी आलोय बिलोय काय की म्हणून इस्माइल अण्णाचे सगळे पोरं मला मारले। मग मारल्यावर हॉकीनं अजून बॅटनं अजून वाशानं आणि तलवारीनं वार झालाय मला इथं इथं पाठीवर। मग मी म्हणलो कशाला मारालो मला मी त्यांच्याकडनं नाही आलोय त्यांचा काय पण माझा संबंध नाही आहे म्हणलो मी फक्त जेवायला आलोय नाही तू कसा काय आला बघायला म्हणून मला मारले। मग मारल्यावर मग त्यांच्या उभं कारण ते त्यांच्या भावांचे नाव घेतले। त्यांच्या भाव कोणी पण नव्हतं फक्त एकटा मुकलीस आला होता। अजून ते त्यांच्यासोबत जोडीदार सोडवायला इने आले होते शाहिद काजी एवढे दोघं जण होते। म्हणून मी बघायला गेलो काय झालंय काय नाही। मग बघायला गेल्यावर त्यांनी मला मारले। मारण्याचं कारण काय आहे नंतर मी मला आज मारल्यात त्यांनी उद्या त्याला माझ्या घरात येऊन मारेल त्यांनी कारण काय मारायचं नाही म्हणलं तर मी आता जातो सीपी ऑफिस मध्ये जाऊन बसतो। मी एक गरीब माणूस आहे मला काय न्याय पण भेटणार नाही काय पण नाही। मी डायरेक्ट सीपी ऑफिस मध्ये जाऊन बसणार आहे। त्यांच्या त्यांचंच दाखवलेत न्यूजला सगळं माझं काही पण दाखवणार नाही। मी केस केलोय एक तिथं पण जाऊन मी चौकीत अर्ज दिलोय का दाखवणार नाही गरिबांचं दाखवत नाही आणि जे श्रीमंती आहे त्यांचं दाखवणार का। मग मी लोकप्रधान न्यूज मध्ये आलोय इथं ऍड्रेस काढून मग तिथं मी बाईट दिलोय। प्रोसेस पोलीस प्रशासनला एकच विनंती आहे माझी की मला न्याय भेटायला पाहिजे। अजून मला मारण्याचं कारण काय एवढं सांगायला पाहिजे त्यांनी। मग ते मुकरी सालारचे पण चार भावांचे नाव घेतलेत त्यांनी न्यूज मध्ये मी आत्ता बघितलं न्यूज बघूनच मी आलो इथं कारण काय ते चार भावांचं नाव घ्यायचं त्यांनी फक्त एकटा होता एकट्याचंच नाव घ्यायला पाहिजे उगाच कुणाचे पण नाव घालायचं का हे चुकीचं आहे। पोलीस प्रशासनाची एकच विनंती आहे न्याय द्या मला आणि सगळ्यांना न्याय द्या। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व आयएसओ नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा सुसज्ज महिला वार्ड अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आयसीयू ऑपरेशन थिएटर बालरोग विभाग प्रसूती रूम हाय टेक्नॉलॉजीचे एक्सरे रूम सोनोग्राफी अत्याधुनिक आयसीयू विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।